तर आदित्य म्हणजे आकाशला दरमहा 2,500 रुपये हे वेतन दिलं जातं आणि आदित्यला शुद्ध विक्रीवर 3% कमिशन प्राप्त करण्याचा अधिकार आहे. शुद्ध विक्री ही ₹5,00,000 आहे तर वितरण योग्य नफा या संस्थेचा ₹60,000 आहे. 31 मार्च 2020 रोजी संपणाऱ्या वर्षासाठी आपल्याला भागीदारांचे भांडवल खाते तयार करायचे आहेत. तर विद्यार्थी मित्र हो, हे भांडवल खाते कशा प्रकारे आपल्याला तयार करायचे आहेत त्या संदर्भामध्ये मी तुम्हाला साधारणतः 1-2 उदाहरणं सोडून देतो आणि 1-2 उदाहरणं तुम्हाला ग्रहपाठासाठी होमवर्क म्हणून तुम्हाला मी देऊ करतो. आपण पुढच्या लेक्चरमध्ये प्रत्यक्ष उदाहरण कसं सोडवायचं त्याचा विचार करू आणि एक उदाहरण 1-2 सोडून झाले की मग आपल्याला भागीदारी संस्थेची अंतिम खाती आणि त्या संदर्भातला जो काही थेरीचा भाग आहे त्याचा विचार करायचा आहे आणि तो विचार केल्याच्या नंतर आपण प्रत्यक्ष पार्टनरशिप फर्मच्या अकाउंटचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्याला सुरुवात करणार आहोत. तोपर्यंत तुर्तास थांबूया. धन्यवाद.